खेरबनच्या दुहेरी खून खटल्यातील आरोपी दिगंबर दासरे याला फाशी तर मोहन दासरे यास जन्मठेपेची शिक्षा. भोकर न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल. भोकर तालुक्यातील मौजे थेरबन येथील पूजा बाबूराव दासरे व गोविंद कराळे यांनी प्रेम प्रकरणातून पळून गेल्याचा राग मनात धरून दिगंबर दासरे व चुलत भाऊ मोहन दासरे यांनी पूजाचा व गोविंदचा गळा कापून निर्घुण हत्या केल्याप्रकरणी भोकर जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम एस शेख यांनी दिनांक 18 रोजी मुख्य आरोपी दिगंबर बाबूराव दासरे यास फाशीची शिक्षा तर मोहन यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली. मौजे थेरबन येथील पूजा दासरे चे गावातीलच इतर समाजातील गोविंद कराळे या युवकासोबत प्रेम संबंध जुळले ही माहिती पूजाच्या घरच्यांना कल्पना होती. या प्रेम प्रकरणामुळे गावात बदनामी होईल यामुळे पूजाचे लग्न जेठीबा वर्षेवार सोबत लावण्यात आले. विवाहानंतरही पूजाचे गोविंद सोबत प्रेम संबंध चालूच होते. अशातच दिनांक 22 जुलै 2017 रोजी पूजा आपला प्रियकर गोविंद कराळे सोबत भोकरहून पळून गेली. ही माहिती पूजाच्या पतीस कळाल्याने तो भोकर पोलिसात हरवल्याची त्यांनी फिर्याद दिली. पूजाचा भाऊ दिगंबर यास आपली बहीण पळून गेल्याचे कळताच बहिणीचे प्रेम संबंध असणाऱ्या गोविंद कराळे यास फोन लावून वाचारणा केली असता तुझी बहीण माझ्यासोबत नाही असे उत्तर देऊन मोबाईल बंद केला. यावरून दिगंबर यास संशयाला व दिगंबरने आपल्या चुलत भाऊ मोहन दासरे या सोबत घेऊन खरबाडा या गावी जाऊन आपली बहीण पूजा व गोविंद हे तिथे आढळले. यांना तुमचे बासर येथे लग्न लावून देऊ असे म्हणून सोबत घेऊन निघाले. तालुक्यातील दिवशी शिवार येताच दिगंबर यास बहीण इतर समाजातील तरुणासोबत पळून गेल्याने हा अपमान सहन न झाल्याने दिनांक 23 जुलै 2017 रोजी हातातील तीक्ष्ण विड्याने गोविंदच्या गळ्यावर वार करताच गोविंदचा जागीच मृत्यू झाला. गोविंदचा मृत्यू पाहून दिगंबरची बहीण पूजा सोडवण्यासाठी आली असता तिचाही तीक्ष्ण विड्याने गळा कापून निर्घुण खून करण्यात आला व दिगंबर हा स्वतः भोकर पोलिसात येऊन खून केल्याची माहिती दिली. या प्रकरणी आरोपी दिगंबर दासरे व मोहन दासरे यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. या प्रकरणी 13 ऑक्टोबर 2017 न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले. या प्रकरणी न्यायालयाने एकूण 8 साक्षीदारांची साक्ष नोंदवली. सख्या भावानेच आपल्या बहिणीची व तिच्या प्रियकराची हत्या केल्याचे परिस्थितीजन्य प्रबळ सबळ पुराव्या आभारे भोकर जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम एस शेख यांनी दिनांक 18 जुलै 2019 रोजी गुरुवारी ऐतिहासिक निकाल देत गुन्ह्यातील मुख्य आरोपी दिगंबर दासरे यास फाशीची तर मोहन दासरे यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या प्रकरणी फिर्यादीची बाजू सरकारी वकील रमेश राजूरकर यांनी मांडली तर आरोपीच्या बाजूने अॅडव्होकेट मोहन जाधव यांनी काम पाहिले. निकालाचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालय परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. कमलाकर भोकर. भोकर जिल्हा न्यायालयामध्ये सेशन केस नंबर 24/2017 सरकार विरुद्ध दिगंबर व इतर या केसमध्ये कलम 302 आणि 34 IPC भादवी अंतर्गत न्यायालयाने खालीलप्रमाणे शिक्षा ठोठवली. त्यापूर्वीची अशी पार्श्वभूमी आहे की या आरोपीची बहीण पूजा इथं जातीतल्या मुलावर लग्न झाल्यानंतर त्याला सोडून ती गोविंद विठ्ठल कराळे यांच्या सोबत गेली आणि तो दुसऱ्या जातीतला होता आणि त्या बहिणीनं त्याच्यासोबत राहिल्यामुळं त्या रागापोटी या दोन भावांनी दिगंबर बाबूराव दासरे आणि मोहन नागोराव दासरे यांनी थंड मनानं विचार करून की या दोघांना संपवायचं अशा उद्देशाने त्यांना खरबळा या गावाहून आणलं आणि एका नदीच्या बाजूला निर्जनस्थळी त्या दोघांचा खून केला. त्या खुनामध्ये न्यायालयाने आरोपी नंबर 1 दिगंबर बाबूराव दासरे याला दुहेरी खून खटल्यामध्ये फाशीची शिक्षा ठोठावली आहे आणि त्याला दंड 5,000 रुपये दंड आणि जन्मठेप हे फाशीची शिक्षा दिलेली आहे. आणि आरोपी नंबर 2 जो आहे मोहन नागोराव दासरे याला दुहेरी खून खटल्यामध्ये जन्मठेप दिलेली आहे आणि त्याला 11,000 रुपये आणि आरोपी नंबर 1 5,000 रुपये दंड आहे.
न्यायालयासमोर आलेला जो साक्षी पुरावा आणि ज्या काही घटनाक्रम घडलेला होता त्याप्रमाणे आलेला जो सबळ पुरावा होता या आधारावर सर्वोच्च न्यायालयानं या आरोपी नंबर 1 फाशीची शिक्षा आणि आरोपी नंबर 2 जन्मठेपेची शिक्षा दिलेली आहे. सर, या ऐतिहासिक निर्णयाबद्दल आपलं काय मत आहे? हा निर्णय योग्य आहे का? हा निर्णय एकदम योग्य आहे आणि याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने सुद्धा अशा ज्या केसेस आहेत ऑनर किलिंगच्या याच्यामध्ये न्यायालयानं फाशीची शिक्षा द्यावी असं आतापर्यंतच्या जजमेंटमध्ये आलेलं आहे आणि न्यायालयाने ते सुप्रीम कोर्टाने दिलेले जे काही जजमेंट आहेत त्याचा आधार घेऊनच ऑनर किलिंगचे हे जे प्रकार आता समाजामध्ये वाढलेले आहेत आणि समाजामध्ये एक प्रकारचा मॅसेज जावा किंवा भीती राहावी किंवा अशा प्रकारची घटना केली तर आपल्याला अशी शिक्षा होऊ शकते अशा दृष्टिकोनातून हा निर्णय योग्य आहे.